बातमी जी प्रभाव पाडेल। आणि आता बातमी येते हिंगोलीच्या जवळा बाजारमधून। जवळा बाजारमध्ये शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गवासी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या जाण्यामुळे मराठा समाजाचा प्रचंड प्रमाणावर नुकसान होऊन कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे व्यापारी जिल्हा अध्यक्ष सतीश सोमानी यांनी दिली आहे। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे स्वर्गवासी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित व्यापारी जवळा बाजारचे नागरिक आणि विविध गावातील नागरिक देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय मेटे साहेबांचा अपघाती मृत्यू झाला हे मला 15 ऑगस्टला कळालं आणि धक्काच बसला। आदरणीय मेटे साहेब हे मराठा समाजाचे एक मोठे नेते होते। त्यांनी आयुष्यभर आपल्या जेव्हापासून कारकीर्द गरिबीतून वर आलेले नेते होते आणि जेव्हापासून त्यांनी राजकीय क्षेत्राला सुरू केली त्यावेळेस सामाजिक चळवळ म्हणून शिवसंग्राम हा पक्ष उभा करून त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी अहोरात्र झटले। त्यांनी घर पाहिलं नाही, दार पाहिलं नाही, कधी काही पाहिलं नाही आणि त्यांचा सातत्यानं हप्त्यातून 4 दिवस 5 दिवस हा प्रवास गाडीतच राहायचा आणि मराठा समाजाला काय मिळतं आहे, कसं मिळतं आहे, माझ्या समाजाला काय फायदा होईल याच्यावरच अहोरात्र मिटिंगा हे करणं ते करणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मिटिंगपर्यंत आपल्या आयुष्यातलं त्यांनी मराठा समाजाला दुःख आहे त्याच्यात आम्हा सर्वांना दुःख आहे। असा नेता पुन्हा होणे नाही आणि यांच्या आत्म्यास म्हणजे आमच्या परिवाराच्या वतीनं जवळा बाजार सर्व सर्कलच्या वतीनं भारतीय जनता पक्ष जवळा बाजारच्या वतीनं सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं सर्कलच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहतो। ओम तेव्हा हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये स्वर्गवासी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिनेश कुलकर्णी, युवराज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली। युवराज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल।